नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर पाहूया इयत्ता सहावीची पंधरा गुणांची जी चाचणी झाली तिचं स्पष्टीकरण सर्वांनी ही प्रश्नपत्रिका सोडवली असेल पहा आपण आता यातील प्रश्न आणि त्यांची उत्तरं काय आहेत ते समजून घेणार आहोत प्रश्न पहिला होता पहा या ठिकाणी खालील वाक्य वाच व त्याचा काळ सांग व्याकरण आणि व्याकरणातील घटकांचा तुम्हाला चांगल्या प्रकारे वापर करता येणं अपेक्षित आहे त्या दृष्टिकोनातून हा पहिला प्रश्न या ठिकाणी दिला होता आता या ठिकाणी पहा वाक्य आहे लहान मुलं अंगात बंडी घालीत असत असत म्हणजे हे क्रिया होऊन गेलेली आहे म्हणून या वाक्याचा काळ कोणता येईल पहा भूतकाळ जेव्हा का क्रिया होऊन गेलेली असते तेव्हा त्या क्रियेला भूतकाळ असं म्हणतात त्यानंतर प्रश्न पुढचा पहा पुढील उतारा आरोह अवरोहासह वाच या ठिकाणी पहा उतारा वाचतो मी दिलेला आणि हा कसा वाचायचा आहे आरोह अवरोहासह तर तुम्हाला एक गुण मिळणार होता बा तर मी वाचून दाखवतो बाहे कप कप काचेचा कप कपात काय चहा मेघनाचा का नैनाचा नैनाचा कप कप काचेचा कप कपात काय ताक मेघनाचे का नैनाचे मेघनाचे तर अशा प्रकारे तुम्ही जर वाचन केलं असेल तर तुम्हाला तिथे एक गुण मिळणार होता पहा आता यानंतर पुढे प्रश्न सांगितला आहे वरील उतार्यावर दोन प्रश्न तयार करून लिही तर प्रश्न तयार करण्याचं कौशल्य सुद्धा तुम्हाला यावं तर आता प्रश्न तयार केल्यामुळे काय होतं तुमच्या मनामध्ये जेव्हा विविध प्रश्न येतात आणि त्या प्रश्नांची जेव्हा उत्तरं मिळतात तेव्हा तुम्हाला नवीन माहिती मिळत असते म्हणून प्रत्येकाला प्रश्न हे सुचले पाहिजेत प्रत्येकाला प्रश्न पडले पाहिजेत हे प्रश्नसुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या विचारता येणं अपेक्षित आहे आता पहा कप कशाचा आहे असा प्रश्न होईल किंवा चहा कोणाचा आहे नैनाचा त्यानंतर ताक कोणाचे आहे असाही प्रश्न तुम्हाला विचारता येईल तर अशा प्रकारचे छोटे छोटे दोन प्रश्न तुम्ही तयार करून लिहायचे होते त्यानंतर प्रश्न तिसरा होता खालील शब्दांचा योग्य क्रम लावून घटनाक्रम लिही पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत ते शब्द मी पहिल्यांदा वाचतो आणि मग आपण ते क्रमानुसार लावण्याचा प्रयत्न करूयात त्यातल्या क्रिया पहिला शब्द आहे पहा वाढते त्यानंतर मोहरते नंतर वठते नंतर बहरते नंतर पालवते उगवते आणि अंकुरते आता यामध्ये जर आपण बारीक निरीक्षण केलं तर लक्षात येईल की पहिल्यांदा बी जर आपण जमिनी टाकलं तर ते उगवतं म्हणून या उगवण्याला एक नंबर देऊ नंतर त्याला अंकुर फुटतो म्हणून त्याला आपण दोन नंबर देऊ अंकुर फुटल्यानंतर त्याला छोटी छोटी पानं येतात पहा तर त्याला पालवते म्हणूनही ते, पालव ते तीन नंबर देऊ आणि पालवल्यानंतर ते वाढतं जरा म्हणून याला चार नंबर देऊ वाढते वाढल्यानंतर ते त्या ठिकाणी ते बहरतं त्याला बहर येतो तर त्याला पाच नंबर देऊ ब त्यानंतर त्याला मोहर येतो म्हणून मोहरते सहा नंबरला आणि शेवटीनंतर ते झाड वटून जातं त्याला आपण म्हणायचं सात नंबर तर अशा प्रकारे हा क्रम तुम्हाला लक्षात आला पाहिजे त्यानंतर प्रश्न चार आहे खालील शब्दासाठी चार विशेषणे लिही या ठिकाणी तुम्हाला जे नाम दिलंय ते आहे बोट मग बोटासाठी चार विशेषणं आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत तर बोट सरळ बोट त्यानंतर वाकडे बोट त्यानंतर जाड बोट त्यानंतर नाजूक बोट तर अशा प्रकारची विशेषणं तुम्ही आणखी ही वेगवेगळी तुमच्या मनाने त्याला जोडू शकता त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच होता कोरोना एकोणवीस संक्रमण काळात तुम्ही घेतलेल्या काळजीचे दोन अनुभव सांगा तर तुम्ही काळजी घेतलेली आहे की बाहेर जाताना तुम्ही मास्क लावून गेलेले आहात त्यानंतर गर्दीची ठिकाणं तुम्ही टाळलेली आहात त्यानंतर जवळ नेहमी सॅनिटायझर ठेवलेलं आहे आणि सॅनिटायझरचा वेळोवेळी वापर केलेला आहे तर अशा प्रकारे अनुभव तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहायचे आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा ते नऊ पहा खालील कवितेवरील प्रश्न सोडवा या ठिकाणी एक कविता दिलेली आहे आणि त्या कवितेवर आधारित प्रश्न सोडवायचे प्रश्न सहा पहा कविता ताला सुरात म्हणून दाखव या ठिकाणी मी कविता म्हणून दाखवतो पहा प्रयत्न करतो म्हणण्याचा तुम्ही पण अशा प्रकारे म्हणलात तर तुम्हाला ती कविता आवडेल पहा ओढाळ वासरू राणी आले फिरू कळपाचा घेरू सोडूनिया निया का कानामध्ये वारे भरूनिया न्यारे फेरी धरी फिरे रानो माळ मोकाट मोकाट अफाट अफाट वाटेल ती वाट धावू लागे विसरुणी भान भूकणीतहान पायांखाली रान घाली सारे थकुनी आखूप सरताहुरूप आठवे कळपतया लागी फिरू जाता मागे दूर जाऊ लागे आणखीच भागे भटकत पडता अंधारू लागले हंबरू माय तुले करू शोधू येई माय तुले करू शोधू येई पहा या ठिकाणी अतिशय छान ही कविता या ठिकाणी दिलेली आहे तुम्हाला आपण थोडक्यात ही कविता समजून घेऊया या ठिकाणी कशाचं वर्णन केलेलं आढळलंय तर एका ओढाळ आणि मोकाट सुटलेल्या वासराचं वर्णन या ठिकाणी केलं पहा कवितेत पहिल्या ओळीत सांगितलंय ओढाळ वासरू ओढाळ म्हणजे अवखळ न आवरणार असं ते वासरू राणी आले फिरू फिरायला राणात आलं कसं आलं ते कळपाचा घेरू सोडून या ते असं छान कळपात होतं त्याचे वडील त्याची आई त्याचे चुलते मामा त्याचे सगळे नातेवाईक वगैरे हे सगळे तिथे जमा झालेले होते आणि त्यांच्यातून ते बाजूला आलं हा जो कळप होता त्या कळपातून त्याने बाजूला आलं ते सोडला त्याने तो कळप कशासाठी तर त्याला ते रानात फिरायचं होतं म्हणून त्याने तो कळप सोडला पुढे काय झालं कानामध्ये वारे भरूनिया न्यारे जणू काय कानामध्ये नवीन एखादं वारं त्याच्या शिरलंय असं ते मोकाट सुटलं आणि फेरी धरी फिरे रानोमाळ आणि त्या रानोमाळ ते भटकायला त्याने सुरुवात केली फेर धरून नाचायला लागलं गोल गोल फिरायला लागलं पुढे काय झालं मोकाटं मोकाटं अफाट अफाट ते ओढाळ वासरू होतं मोकाट होतं स्वैर होतं स्वच्छंदी होतं लहरी होतं म्हणून त्याला मोकाट शब्द वापरला पहा त्याला कशाचं बंधन नव्हतं म्हणून अशा प्रकारे ते अफाटपणे त्या ठिकाणी पळत होतं वाटेल ती वाट धावू लागे जी वाट त्याला सापडेल त्या वाटेने ते धावायचं आणि ते पळायचं पुढे काय झालं विसरूनी भान भूक आणि तहान ते भान विसरून गेलं आपण कुठल्या नादात फिरत आहोत कुठे चाललो आहोत याचं काही त्याला भान राहिलं नाही शुद्ध हरपून गेली त्याची ते स्वतःला भूक लागलेलं पण विसरलं आणि तहान लागलेलं पण विसरलं पायांखाली रानं घाली सारे सारं रान त्यांनी पायांखाली घातलं थकून या खूप सरता हुरूप एक दिव एक वेळ काय आली त्याचा हुरूप सरून गेला त्याचा जो उत्साह होता तो मावळला हुरूप म्हणजे उत्साह तो मावळला आणि थकून गेलं ते दमलं आणि मग मग त्याला कळपाची आठवण झाली आठवे कळप तयालागी तयालागी म्हणजे त्याला त्याचा कळप आठवायला सुरुवात झाली मग फिरू जाता मागे दूर जाऊ लागे आणि मग त्याच्या कळपाच्या उढीने ती मागे मागे जायला लागलं परंतु ते जसं मागे जायचं तसं उलट ते आणखी दूर जायला लागलं आणखीचं भागे भटकत आणि मग आणखीनच ते चुकल्यानंतर त्याला रस्ता सापडे ना आणि मग ते आणखीनच पळायला सुरुवात केली त्याने भटकायला सुरुवात केली पडता अंधारू लागले हंबरू आणि मग जसा जसा का अंधार पडू लागला तसं तसं ते वासरू हंबरायला लागलं पहा हंबरायला लागलं म्हणजे ते ओरडायला लागलं आणि काय म्हणायचं ते मायतू ले करू शोधू येई आणि मग त्याला आता असं वाटायचं की आई तुम्हाला आता शोधायला ये मी रस्ता चुकलोय पहा किती छान संदेश दिला आपल्याला सगळ्यांना की या कवितेतून सांगितलं आहे की तुम्ही कळपात राहायला शिका आपल्या भोवती आपले आई वडील असतात आपले नातेगोते असतात नातेवाईक असतात सगळे मित्रपरिवार असतो आणि आपणच वेड्यासारखे कधी कधी त्यातून बाजूला पडतो आणि एक वेगळा मार्ग धरून चालू लागतो मग अशा वेळेस आपली अडचण होते आपल्याला नंतर मग कळपाची जाणीव होते की अरे रे आपण माणसांतून लांब आलेलो आहोत म्हणून आता कवितेवर आधारित खालील प्रश्न या ठिकाणी दिलेत पहा प्रश्न सात कवितेत आलेल्या विरामचिन्हांची नावेली ही तर या ठिकाणी कवितेतली विरामचिन्ह आपण पाहूया ठिकाणी पहा पा हे चिन्ह दिलं आहे याला म्हणायचं आहे स्वल्पविराम आणि या ठिकाणी दिलाय तो पूर्णविराम तसेच या ठिकाणी आणखी एक चिन्ह वापरलेलं आपल्याला पाहायला मिळतं माय माय इथे उद्गार आहेत माय म्हणून ते उद्गारवाचक चिन्ह या ठिकाणी पाहायला मिळतं त्यानंतर आपण प्रश्न पुढचा पहा रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू काय करते काय करतं वासरू तर ते वासरू कळप सोडून येतं कळपाचा घेरू सोडून या म्हणून ते कळप सोडून येतं पहा रानात फिरायला मिळावे त्यानंतर प्रश्न नव्वा आहे पहा कवितेतील ओढाळ या शब्दाचा अर्थ तुमच्या शब्दात सांगा तर ओढाळ म्हणजे अवखळ किंवा न किंवा न आवरणारे त्यानंतर प्रश्न क्रमांक दहा ते बारा पहा खालील बातमी वाच व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिही पहा मी या ठिकाणी क बातमी वाचून दाखवतो सगळेजण लक्षपूर्वक बरं का पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने ऐका पुणे एम के सी एल नॉलेज फाउंडेशनतर्फे इयत्ता पाचवी ते आठवीच्या दुसऱ्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण आता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर टिली नाटिकांद्वारे मनोरंजनातून देण्याचे ठरविले आहे या अंतर्गत प्रत्येक इयत्तेसाठी दररोज दोन नाटिका याप्रमाणे अठ्ठेचाळीस नाटिकांचा संच सादर केल्या जाणार आहेत येत्या सोमवारपासून आहे तारीख पंधरा या नाटकांची महामालिका सुरू होणार आहे प्रश्न दहावा पहा बातमी कशाविषयी आहे तर बातमी मराठी माध्यमातील शिक्षणाविषयी आहे त्यानंतर या कार्यक्रमात किती नाटिकांचा संच केला आहे सादर तर या कार्यक्रमामध्ये अठ्ठेचाळीस नाटिकांचा संच सादर केला जाणार आहे त्यानंतर प्रश्न बारावा आहे हा कार्यक्रम कोणत्या प्रसारमाध्यमाद्वारे प्रसारित होणार आहे तुम्हाला माहीत आहेत प्रसारमाध्यमं कोणती कोणती आहेत पा टी व्ही आहे वर्तमानपत्र आहे त्यानंतर मोबाईल आहे व्हॉट्सअप आहे ही सगळी प्रसारमाध्यमं आहेत मग यापैकी कोणतं प्रसारमाध्यम निवडलं या ठिकाणी तर या ठिकाणी दूरदर्शनची सह्याद्री वाहिनी दूरदर्शन म्हणजेच टी व्ही टेलिव्हिजन तर हे माध्यम या ठिकाणी कार्यक्रम प्रसारित करण्यासाठी निवडलेलं आहे मित्रांनो तुम्हाला ही प्रश्नपत्रिका आता या ठिकाणी चांगली समजली असेल अशी मी अपेक्षा बाळगतो जर कुणाला काही एखादा प्रश्न समजला नसेल किंवा अडचण असेल तर जरूर जरूर, जरूर मला फोनवर किंवा कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता सो आय एम व्हेरी थँकफुल टू ऑल ऑफ यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय एव्हरी